माझे नाव करण आहे. माझा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. माझ्या घरची परिस्थिती चांगली व्हावी म्हणून वयाच्या 15व्या वर्षी मी माझे गाव सोडले आणि नोकरी शोधण्यासाठी या शहरात आलो. मी इथे फक्त नोकरीसाठी आलो आहे. मी या शहरात खूप नोकऱ्या शोधल्या. मी अनेक वर्ष रेस्टॉरंटमध्ये काम केले. त्यानंतर मला एका मोठ्या बंगल्यात नोकरी लागली. मी या घरात काम करायचो. हे दोघे पती पत्नी होते. त्यांना अजून अपत्य नव्हते, तर त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली होती. माझ्या ढाब्याच्या मालकाने मला या बंगल्यात स्थिरावले होते, कारण माझ्या ढाबा मालकाने काही कारणाने त्याचा ढाबा बंद केला होता. मी त्याच्या रेस्टॉरंटमध्ये काम करतो हे त्याला माहीत होते. यानंतर मला कुठे नोकरी मिळेल माझ्यावर दया दाखवून त्याने मला या ठिकाणी कामावर घेतले. आता मी जिथे नोकरीला होतो तिथे माझा नवीन बॉसही माझ्या पहिल्या बॉससारखा चांगला होता. खरं तर तो मला माझ्या आधीच्या बॉसपेक्षा जास्त पगार देत असे. मी पूर्वीपेक्षा जास्त पैसे घरी पाठवू लागलो. मालकाची माझ्याशी असलेली वागणूक खूप चांगली होती. मालकीणसुद्धा बरी होती. मालकीण रात्री जोरात घुरायची. मी या घरात एकटाच नोकर होतो आणि सर्व कामे करायचो, कारण मालक आणि मालकिणीला विश्वासू नोकराची गरज होती. मालकीण खूप गाढ झोपायची, त्यामुळे घरची सगळी कामं मी कसलीही काळजी न करता करायचो. एका रात्री मी काही कामासाठी मालकिणीच्या खोलीत गेलो होतो. अचानक मला एक धक्का लागला आणि माझा पाय घसरला आणि मी मालकिणीवर पडलो. मालकिणीही घाबरून उठली आणि मी तिथून पळू लागलो. मी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा आधीच बंद झाला होता. मला धक्काच बसला की हे सगळे कोणी केले. जेव्हा मी मालक आणि मालकिणीची खोली साफ करायला आलो तेव्हा त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून मला धक्काच बसला, कारण 8 वर्षापूर्वीही मालकीण खूप सुंदर होती. यावर माझा विश्वास बसत नव्हता. तिचे सौंदर्य पाहून मी भारावून गेलो. मी पण एक पुरुष होतो आणि मी माझ्या आजूबाजूला अनेक सुंदर मुली आणि स्त्रिया पाहिल्या होत्या. मी तरुण झालो होतो. आता माझ्या मनात लग्नाची इच्छा जागृत होऊ लागली होती, पण माझी परिस्थिती अजून सुधारली नसल्यामुळे कदाचित मी इतक्या लवकर लग्न करू शकलो नाही. मालकिणीला पाहून माझी बायको मालकिणीसारखी सुंदर असावी असे मला वाटू लागले. माझे वडील निराधार होते, त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी मला गावातून शहरात यावे लागले. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होतो. मला माझ्या आईवडिलांची माहिती होती, म्हणूनच मी त्यांच्यापासून दूर राहून पैसे कमावण्यासाठी शहरात जात होतो. जाण्यापूर्वी किती काम केले होते. एवढ्या कामासाठी मालकाने मला दुप्पट पगार देण्याचे वचन दिल्याने मला या मालकिणीच्या घरी रात्रंदिवस काम करावे लागले. मी रोज फोनवर आईवडिलांशी बोलायचो. मला इथे काम करण्यासाठी दुप्पट पगार मिळतो हे सांगितल्यावर माझ्या आईवडिलांना खूप आनंद झाला. तुला हे काम सुरुवातीलाच मिळाले असते तर आम्हाला एवढा फायदा झाला असता, असे ते म्हणाले. माझ्या वडिलांना माझी खूप लाज वाटली. मी माझ्या तरुण मुलाला नोकरीवर लावले. माझे वडील म्हणाले की बेटा, मी जर स्वस्त असतो तर तुझे बालपण असे कधीच खराब होऊ दिले नसते. ही फक्त माझी असहायता मला भाग पाडते. मला माफ कर. आता तू रात्रंदिवस काम करशील तरच माझ्या उपचाराचा आणि घराचा खर्च भागेल. काळजी करू नका आणि स्वतःची काळजी घ्या. तुम्ही चिंता न करता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. माझे वडील खूप चांगले माणूस होते. माझ्या वाईट बालपणाबद्दल त्यांना नेहमी पश्चाताप होत असे. मुले पूर्ण तरुण झाल्यावर जबाबदारी त्यांच्यावर टाकली पाहिजे असे त्यांना वाटत होते, पण कदाचित त्यांच्या मजबुरीने त्यांच्याच मुलावर फार लवकर जबाबदाऱ्या लादल्या असतील. मालक आणि मालकिणीच्या घरी काम करताना मला कोणतीही अडचण आली नाही. तिथे राहण्यासाठी माझ्यासाठी स्वतंत्र बंगल्याच्या बाहेर एक छोटा क्वार्टर बनवला होता. मी तिथे राहत होतो. आजचा पूर्ण दिवस मी बंगल्यात घालवला. त्यावेळी मालकाची आणि मालकिणीची वागणूक माझ्याशी चांगली होती. मालकही बहुतेक घरात राहत असे. ते त्यांची बहुतेक ऑफिसची कामे घरूनच करायचे. घरात अनेक ठिकाणी मालकिणींचे फोटो लावले होते. मी जेव्हा कधी मालकाचे फोटो बघायचो तेव्हा मालक माझ्याकडे विचित्र नजरेने बघायचा. मी मागे वळून पाहिलं तर मला खूप लाज वाटली, पण मी माझ्या सवयीने जखडलो होतो. मालकीण म्हणून ती इतकी सुंदर होती की मी तिचा फोटो बघतच राहिलो. पण कदाचित यावेळी खूप उशीर झाला होता. मी घर साफ केल्यानंतर मी स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात आलो होतो आणि स्वयंपाक करण्यात व्यस्त होतो तेव्हा अचानक मालकीण तिथे आली. आज मी पहिल्यांदाच किचनमध्ये मालकिणीला पाहिले, कारण मी ऐकले होते की मालकीण घरातील बहुतेक कामे करत नाही. ती बहुतेक तिच्या खोलीतच राहते, म्हणून तिला कायमस्वरूपी नोकराची गरज असते. इतक्या जवळून मालकिणीला पाहून मला जाणवले की ती आजही पूर्वीसारखी सुंदर आहे आणि तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत. मालकीण स्वयंपाकघरात येतात तिने माझ्याकडे पाणी मागितले. ती म्हणाली, राजू मला एक ज्यूस करून दे. तिच्या या वक्तव्याने मला धक्काच बसला, कारण ते माझे नाव नव्हते. मी मालकिणीला म्हणालो, माझे नाव करण आहे,
मी डोळे मोठे करून मालकिनीकडे पाहिले तेव्हा तिलाही आश्चर्य वाटले, कारण ती खूप सुंदर आणि शिकलेली स्त्री होती. मी पटकन एका ग्लासात संत्र्याचा ज्यूस ओतला. ज्यूसचा ग्लास घेताना ती एकदम खजील झाली होती. ती म्हणाली, अरे हो सॉरी, तुझे नाव करण आहे हे मला माहीत नव्हते. मला वाटले की तू तोच जुना नोकर आहेस. मग मालकिणीही माझ्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहू लागली. हे ऐकून मला हसू आले. मी मालकिणीला काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात ती अचानक स्वयंपाकघराच्या दारात थांबली. तो माझ्याकडे का पाहत राहिला आणि आताही तो उग्र का होता हे मला कळत नाही. मी दारात मालकाला पाहिले आणि त्याला विचारले, मालक तुम्हाला काही हवे आहे का? माझे म्हणणे ऐकून मालकाचा चेहरा आणखीनच रागवला आणि तो मला रागात म्हणू लागला, हे तुझे घर नाही माझे घर आहे, त्यामुळे माझ्यावर राज्य करू नकोस. मला काय करायचे आहे काय नाही हे मी तुला विचारून ठरवत नाही. हे ऐकून मला खूप लाज वाटली. मी जे बोललो ते माझ्या मालकाला इतकं वाईट वाटू शकतं हेही मला माहीत नव्हतं, कारण इतर बाबतीत मालकाचे माझ्याशी वागणे खूप चांगले होते, पण मालकिनीच्या बाबतीत तो माझ्यावर खूप रागवायचा. मी मालकाला काही उत्तर देण्याआधी ती मालकाकडे वळली आणि त्याला सांगितले की या गरीब माणसाचा अर्थ असा नाही, म्हणून आपण त्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत आहोत. कृपया नवीन सेवकाशी चांगले वर्तन करा, नाहीतर एक दिवस तुम्हालाही पकडले जाईल. आठवतं, आधीचा सेवकही आम्हाला स्वतःहून सोडून गेला होता. मालकिणीने हे मालकाला अगदी हळूवारपणे सांगितले होते, पण मी ते ऐकले होते. मालकाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, करण रात्री लवकर झोपू नकोस, मला तुझ्यासोबत काम आहे. असे बोलून मी पटकन स्वयंपाक करू लागलो. तोच मालक मालकिणीसोबत निघून गेला, पण आधीच्या नोकराचे काय झाले की त्याने नोकरी सोडली याकडे माझे मन नेहमी असे. कुठेतरी असे काही होतं का? मी बराच वेळ हा विचार करत राहिलो. तोपर्यंत जेवण तयार झाले होते, म्हणून मी मालकिणीला याबद्दल सांगितले आणि नंतर त्यांच्यासाठी टेबलवर जेवण दिले. त्यांचे जेवण झाल्यावर मी स्वयंपाकघरात बसून जेवलो. जेवण झाल्यावर आईने फोन केला आणि मी तिच्याशी बोलण्यात व्यस्त झालो. मी माझ्या आईला माझ्या स्थितीबद्दल आणि दिवसभर काय केले ते देखील सांगत होतो. कोणाची तरी नजर माझ्यावर पडली असे वाटून मी फोनवर बोलत होतो. मी वळलो. मी दाराकडे पाहिलं तर मी थक्क झालो, कारण मालक दारात उभा होता आणि तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता. मी त्याचे खूप मोठे नुकसान केले असावे. मी घाबरलो आणि कॉल डिस्कनेक्ट केला आणि लगेच मालकाला भेटायला दारात गेलो. मी मालकाला म्हणालो, साहेब काय काम आहे? हे मी नुकतेच मालकाला सांगितले होते आणि अचानक मालकाने माझी कॉलर पकडली आणि म्हणाला, मी तुला सांगितले होते की तू जेवण करून माझ्या खोलीत यायला विसरलास. हे ऐकून मला अचानक धक्काच बसला. मला आठवले की ही खरोखर माझी चूक होती, पण एकीकडे मी खूप अस्वस्थ होतो. सुरुवातीच्या दिवसात माझ्याशी मालकाचे वागणे खूप चांगले होते. मी इथे नवीन असताना मालकाची वागणूक माझ्याशी खूप चांगली होती. आता मी इथे आठवडाभर काम करणार होतो आणि माझी इथे 24 तास नोकरी पक्की झाली असल्याने मालकाचे वागणे माझ्याशी खूप चुकीचे होऊ लागले आणि तो माझ्याशी विचित्र रागाने बोलू लागला. मी मालकाला म्हणालो, मालक मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. मी मालकासमोर हात जोडले तेव्हा त्याला माझी दया आली. तो म्हणाला, माझ्याबरोबर माझ्या खोलीत लगेच चल. माझी कॉलर सोडून तो त्याच्या खोलीत गेला होता. मी पटकन माझा शर्ट समायोजित केला, कारण मालकाने माझी कॉलर पकडली तेव्हा माझा संपूर्ण शर्ट बाहेर आला होता. मी मालकाच्या खोलीत गेलो असता मालक त्यावेळी खोलीत उपस्थित नव्हता. मालक बाहेर बागेत मित्रांसोबत कॉलवर बोलत होता. मी मालकाच्या खोलीत गेल्यावर मला पाहताच मालकाने माझ्या हातात खूप महागडे कपडे दिले आणि मला हे कपडे लवकर घालायला सांगितले. हे ऐकून मला धक्काच बसला. मालक मला एवढे महागडे कपडे घालायला का सांगत होता? कारण कपडे बघून ते खूप महाग असल्याचे स्पष्ट होते. मला वाटले की कदाचित हे मालकाचे कपडे असावेत, पण हे कपडे नवीन होते. त्यांची अवस्था पाहून असे दिसून आले की हे एकदाही घातले नाहीत. मी म्हणालो, तुम्हाला काय म्हणायचे आहे? मालकाने हात दाखवून पटकन कपडे बदलायला सांगितले. हे ऐकून मी घाबरलो. मी पुन्हा विचारले, पण का मालक? मी तुमचे इतके महागडे कपडे घालू शकत नाही. मालकाने पटकन हात पुढे केले आणि माझ्या शर्टची बटणे उघडण्यास सुरुवात केली आणि म्हणाला, आज तुझ्या लग्नाची रात्र आहे, तुला वर म्हणून तुझ्या वधूच्या खोलीत जावे लागेल. हे ऐकून मी थक्कच झालो. मालकाचे मन खरोखरच हरवले होते का? ठीक आहे, मालक अशा गोष्टी सांगत होता. तो माझे लग्न कोणत्या तरी मुलीशी करून देत होता आणि इतक्या लवकर मला न सांगता. मला काहीच समजत नव्हते. जेव्हा मी मालकाला हे विचारले तेव्हा त्याने मला सांगितले की तू तुझ्या मालकिणीचा नवरा आहेस आणि तुला तयार होऊन तिच्या खोलीत जावे लागेल. मालकाचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला आणि आत्ता इथून पळून जावेसे वाटले, पण मी कुठे जाणार? अशी नोकरी सोडून मी इथून पळून जाऊ शकत नाही. आणि रात्रीच्या यावेळी मला माझ्या घरीही जाता येत नव्हते, कारण माझं घर इथून खूप लांब होतं.
आणि मी अचानक इथून माझ्या घरी पळून गेलो असतो तर माझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना वाटलं असतं की मी अचानक नोकरी का सोडली आणि घरी गेलो. मला ते पाहून अस्वस्थ व्हायचे. माझ्या पालकांना त्रास देण्यापेक्षा मी स्वतः ही समस्या हाताळू इच्छितो. म्हणूनच मला मालकाचे कपडे घालण्यास भाग पाडले गेले आणि मालकाने स्वतःच्या हाताने माझे केस स्टाईल केले आणि त्यांना नवीन परफ्यूम माझ्यावर शिंपडला ज्याचा सुगंध खोलीभर पसरला होता. मला त्याचे सर्वात महागडे शूज पण दिले. मी इतका हुशार दिसत होतो की मला स्वतःलाही ओळखता येत नव्हते. मी मनात विचार करू लागलो की जेव्हा मी माझ्या लग्नात वर बनेन तेव्हा मी असा सुंदर दिसेन. पण माझ्या वधूवरांच्या बोलण्यावरून अचानक माझ्या मालकीने माझ्या लक्षात आले आणि मी काळजीत पडलो आणि विचार करू लागलो कारण सध्या माझी ही अवस्था आहे. मला तयार होऊन मालकीनेच्या खोलीत जावे लागले कारण मालकीन माझ्यावर दबाव आणत होती. मी हे केले नसते तर माझ्या मालकाने मला काढून टाकले असते आणि यावेळी नोकरी सोडणे ही माझ्यासाठी मोठी समस्या आहे. या समस्येतून मार्ग काढण्याचा विचार करून मी थकलो होतो. मी तिला पाहताच मला ती नक्कीच आवडली होती पण माझ्या मनात तिची कधीच चूक नव्हती. हा माझ्या मालकाचा आदेश होता. जर मी त्यांचे पालन केले नसते तर माझी नोकरी गेली असती. ही नोकरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती त्यामुळे इच्छा नसतानाही मी माझ्या मालकिणीचा वर होण्यास होकार दिला. मी तयार झाल्यावर मालकाने माझा हात धरला आणि जबरदस्तीने मला मालकिणीच्या खोलीत आणले. मला काही समजले नाही की मला काय करायचे आहे. मी त्याला काही प्रश्न विचारला तर तो माझ्याकडे टक लावून शांत राहायला सांगायचा. त्याने मला मालकिणीच्या खोलीत आणले. बागेत तिच्या मैत्रिणीशी बराच वेळ बोलून झाल्यावर मालकीन तिच्या दुसऱ्या खोलीत जाऊन झोपली होती कारण मला मालकाशी तयार व्हायला एक तास लागला होता. मालकाने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले, ही तुझी वधूची खोली आहे, जा आणि तिला झोपेतून उठव आणि रात्रभर ती तुझ्या पत्नीसोबत राहा. मी मालकाला म्हणालो, मालक तुम्ही शुद्धीत आहात ना, कसल्या गोष्टी बोलताय? मी मालकिनीचा नवरा कसा होऊ शकतो? जर मालकिनीला हे सर्व कळले तर ती मला खोलीतून बाहेर काढेल. मी त्यांच्या डोळ्यात पडू शकतो. मालकीन माझा गैरसमज करेल. मालकिनीने माझ्यावर आरोप करून माझी बदनामी केली तर मी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. माझे म्हातारे आई वडील आहेत ज्यांचे माझ्याशिवाय या जगात कोणी नाही. जर त्या लोकांना हे कळले तर ते जिवंतपणेच मरतील. मी इथे नोकरी करायला आलो हे माझ्या आई वडिलांना कसं दाखवणार आणि माझ्या मालकिनीला असं केलं तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल, जग माझ्यावर थुंकेल. मी माझ्या मालकाचे पाय धरले आणि विनवणी करू लागलो आणि त्याला म्हणालो, मालक मला सोडा, मला हे पाप करायला लावू नका. मालक मला जाऊ द्या, मालकीन खूप चांगली स्त्री आहे, मला त्यांच्या नजरेत चूक नको आहे. मी माझ्या मालकासमोर खूप आवाज करत होतो पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. सुरुवातीला नोकरीत रुजू झालो तेव्हा मालकाची चांगली वागणूक पाहून मी इथे काम करायचे ठरवले. कदाचित मालकाला एकही नोकर सापडला नसावा म्हणूनच तो माझ्याशी चांगला वागला. मला माहीत नव्हते की हा माणूस इतका निंदनीय आहे. मला हे माहीत असते तर मी इथे कधीच काम केले नसते. आज या घरात काम केल्याचा पश्चाताप होत होता. मालकाने मला जमिनीवरून उचलले, माझे अश्रू पुसले आणि म्हणाले, बघ तू तुझे संपूर्ण रूपच खराब केले आहेस. तुला माहीत आहे का, तुझ्या मालकिनीला कुरूप मुलं अजिबात आवडत नाहीत आणि यावेळी तू खूप देखणा दिसत आहे, चांगले केले. असे म्हणत त्याने हाताने माझे कपडे जुळवले आणि मला आत जाण्यासाठी हातवारे करू लागला. मी आश्चर्याने मालकाच्या चेहऱ्याकडे बघत होतो. या माणसाचे काय झाले ते मला समजले नाही. तो मला त्याच्या बायकोकडे स्वतःच्या इच्छेने तिच्यासोबत रात्र घालवण्यासाठी पाठवत आहे. असा माणूस मी माझ्या आयुष्यात कुठेच पाहिला नव्हता. आठवणीत तो असं का करत होता? कोणीतरी अगदी त्याच्या सेवकाला तो आपल्या बायकोच्या खोलीत असे पाठवू शकतो का? मी विचार करत होतो की मालक म्हणाला, लवकर आत जा, तुझी बायको तुझी वाट पाहत आहे. जर तू माझ्या पत्नीबरोबर संपूर्ण रात्र घालवलीस तर मी तुला सकाळी बक्षीस देईन. मी गरीब नोकर आहे हे धन्याला चांगलेच माहीत होते. कदाचित तो मला पैशाचे आमिष दाखवत असेल जेणेकरून मी लोभाला बळी पडून त्याच्या पत्नीचा नवरा होण्यास तयार व्हावे. मला पैशाचा अजिबात लोभ नव्हता. म्हणूनच मी मालकाला सांगितले की मला पैशाचा मोह घालू नका. मला स्त्रीचा आदर खूप महत्त्वाचा वाटतो. तुम्हाला वाटतो तसा मी अजिबात नाही. मी महिलांचा खूप आदर करतो. मी कधी स्त्रियांकडे ढुंकूनही पाहिले नाही. हे ऐकून मालक चिडला आणि माझ्या कानात म्हणाला, मग तू तयार हो कारण आज आणि आत्ता मी तुला इथून बाहेर काढणार आहे आणि तुला इथून जायचे नसेल तर तुला खोलीत जावे लागेल. असे म्हणत मालकाने खोलीचा दरवाजा उघडला आणि मला आत ढकलले.
मी सरळ बेडवर बाजूला झोपलेल्या मालकिनीच्या अंगावर पडलो. मालकाने मला इतके जोरात ढकलले होते की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही, कारण मालक जिम करायचा खूप मजबूत होता आणि मी लहान मुलगा होतो. मी सावरलो तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी दरवाजाकडे धाव घेतली तेव्हा मालकाने दरवाजा बाहेरून लावला होता. हे बघून मी आणि जरा अस्वस्थ झालो. खोलीचा दरवाजा जोरात वाजू लागला. मी मालकाला दरवाजा उघडण्यासाठी ओरडलो पण दरवाजा उघडला नाही. मी आश्चर्यचकित आणि त्रासलेल्या मालकिनीकडे पाहत होतो. तिने माझ्याकडे बघितले तेव्हा तीही थक्कच झाली. ती म्हणू लागली की तू यावेळी माझ्या रूममध्ये काय करत आहेस आणि कोणते कपडे घातले आहेस? तू कुठेतरी जात आहेस का की कुठून तरी आला आहेस? असे म्हणत ती मालकीन तिच्या पलंगावरून उभी राहिली आणि माझ्या दिशेने चालू लागली. आजची रात्र मला माझ्या मालकिणीसोबत घालवायची आहे. या विचाराने माझे संपूर्ण शरीर थरथरत होते आणि मी मालकिणीला म्हणालो, प्लीज मालकीन मला माफ करा, माझा गैरसमज करू नका. असे म्हणत मी दारातच उभा राहिलो आणि डोळे मिटले. मला खूप भीती वाटत होती. रात्रीच्या यावेळी मी एका महिलेच्या खोलीत बंद होतो. मालकीन माझ्यावर कोणताही आरोप करू शकली असती. नवरा कितीही उदात्त असला तरी स्त्रीला त्याच्यावर आरोप व्हायला वेळ लागत नाही आणि लोकही हा आरोप खरा मानतात आणि त्याच गोष्टीचा विचार करतात. अंग थरथर कापायला लागलं आणि मी पुन्हा दार वाजवू लागलो. मालक कृपया दार उघडा, मला इथून बाहेर काढा. मी दरवाजा जोरात वाजवायला सुरुवात केली जेणेकरून मालकाचा आवेश कमी होईल आणि दार उघडेल. मात्र मालकाने दरवाजा उघडला नाही. मी दार वाजवून थकलो होतो. इथे माझ्या हातालाही दुखापत झाली. मालकीन एका बाजूला शांतपणे उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू असल्याचे माझ्या लक्षात आले. काही वेळाने मालकीन माझ्याकडे सरकली आणि मी पटकन हात जोडले आणि म्हणालो की मालकीन माझ्याजवळ येऊ नका, मी तुला काही करणार नाही. मालकाने मला जबरदस्तीने तुमच्या खोलीत पाठवले आहे, मला इथे यायचे नव्हते. मी रडायला लागलो कारण मालकिनीने माझा गैरसमज करून घ्यावा असे मला वाटत नव्हते. मी माझा चेहरा माझ्या हातात लपवला. मला या खोलीतून बाहेर पडायचे होते असो म्हणूनच मी मालकिनीला मला या खोलीतून हाकलून देण्यास सांगत होतो आणि मी माझ्या स्वेच्छेने येथे आलो नाही. तुझ्या नवऱ्याने मला या खोलीत पाठवले आहे. मालकीन म्हणाली, मला माहीत आहे की तू या प्रकारचा नाहीस. मला खूप लाज वाटत होती आणि मी मालकिनीला सांगत होतो की प्लीज मला दोष देऊ नकोस. मालकिनीने माझ्याजवळ येऊन सांत्वन केले. ती म्हणाली, घाबरू नकोस. मालकीन माझ्याजवळ आली होती पण मला समजत नव्हते की काय करू. मला भीती वाटत होती की मालकिनी मलाही अडकवेल. मालकीन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पटकन मालकिनीला थांबवले आणि मालकिनीला म्हणालो, प्लीज माझा गैरसमज करू नका. हे ऐकून मालकिनीने तिचा हात थांबवला. तिने मला सांगितले की मला फक्त तुझे सांत्वन करण्यासाठी तुझ्याजवळ यायचे आहे. मला माहीत आहे की तुझा मालक सकाळीच हा दरवाजा उघडेल, म्हणूनच तुला तुझ्या इंद्रियाचा वापर करून तुझी स्थिती सुधारावी लागेल. मालकिणीचे बोलणे ऐकून मी पटकन चेहरा साफ केला पण मला त्यांची पर्वा नव्हती. मी मालकिणीला सांगितले, तुम्ही फक्त एकदा मालकाला दार उघडायला सांगा. मी माझे सामान बांधून येथून निघून जाईन आणि उद्यापासून कामावर येणार नाही. मी एक गरीब माणूस आहे, मला कोणत्याही अडचणीत पडायचे नाही. माझ्या आईवडिलांना माझा पेस सहन करावा लागू नये असे मला वाटते. हे ऐकून मालकीन म्हणाली, पण तो सकाळपूर्वी दार उघडणार नाही. मी माझ्या पतीला चांगले ओळखते असे म्हणत मालकीन तिच्या सोप्याकडे सरकली. मी घाबरलो. मालकीन, मी तुमच्यासाठी हे कपडे घालून आलेलो नाही. मालकाने माझ्यावर जबरदस्ती केली आहे, त्यांनी मला हे कपडे घालायला लावले. असे म्हणत माझ्या चेहऱ्यावर घाम येऊ लागला. मालकिनीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाले की मला माहीत आहे पण रात्रभर असेच बसून तुला थकवा येईल, तू बसून झोप, मी सोप्यावर झोपते. मालकिनीने माझ्याकडे असह्यपणे पाहिले म्हणून मी तिला विचारले, तुम्ही कोणत्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहात? मालकीन आता सोप्यावर पडली होती आणि झोपेसाठी डोळे बंद केले होते, पण ती असे का करत होती मला काहीच समजत नव्हते. कदाचित तिने मुद्दाम डोळे मिटले असावे. मालकीन झोपली होती पण मी अजूनही जमिनीवर बसून सर्व गोष्टींचा विचार करत होतो. मालकिनीने मला काहीच सांगितले नाही. मी विचार करत होतो की जर एखादा पुरुष अचानक बाईच्या खोलीत शिरला तर ती घाबरते, पण मालकिनीच्या चेहऱ्यावर मला कसलीही अस्वस्थता दिसली नाही. बस मला दिसले याची खंत होती, पण आता ती खंतही संपली होती कारण मालकीन सोप्यावर झोपली होती आणि तिने माझ्यासाठी पूर्ण रिकामा बेड सोडला होता. अख्खी रात्र असाच विचार करत जमिनीवर बसून गेलो. माझी रात्र जागून काढली. सकाळ झाली तेव्हा मला थोडी झोप लागली होती, पण दार उघडल्याचा आवाज ऐकताच मी लगेच दाराकडे बघितले आणि दाराकडे चालू लागलो. मात्र त्यापूर्वीच मालक आत आले होते आणि माझ्याकडे बघू लागले. मी थरथरू लागलो. माझ्याकडे नीट बघून तो झोपलेल्या मालकिनीकडे गेला आणि तिला झोपेतून उठून म्हणाला, उठ माया, खूप उशीर झाला आहे आणि हा नोकर तुझ्या खोलीत काय करतोय? हे ऐकून मालकिनीला जाग आली. मग मालकाने मालकिनीचा हात धरला आणि तिला बाजूला नेले आणि तिच्याशी अज्ञात गोष्टीबद्दल बोलू लागला. तो माझ्याबद्दल काहीतरी बोलत होता जे ऐकून मालकिनीचा चेहरा फिका पडला होता. हे पाहून मला धक्काच बसला होता, पण आता मी मोकळा झालो होतो. झटपट बाहेर जायला लागलो.
तेव्हा मालक मला म्हणाला, हे नवीन कपडे काढ, मला काहीतरी तपासायचे आहे आणि तू लवकर मालकासाठी नाश्ता तयार कर. हे ऐकून मी बाथरूममध्ये कपडे बदलायला गेलो. कपडे बदलून मी पटकन नाश्ता तयार करून माझ्या खोलीत येऊन आडवा झालो. मग मी ठरवलं होतं, आता मी इथून निघतो. मी मालकिणीच्या खोलीत रात्रभर जागून राहिलो होतो, त्यामुळे मी खूप थकलो होतो. मी पटकन किचनमध्ये जाऊन सगळा नाश्ता तयार केला. हे पाहून मी घाबरलो, कारण माझी संमती नक्कीच येणार होती. पण मला आश्चर्य वाटले जेव्हा मालक मला काहीच बोला नाही. पण मी ठरवलं होतं की आज संध्याकाळपर्यंत मी माझ्या गावाला निघणार आहे. मी टेबलावर नाश्ता करत होतो आणि मालक माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत होता. त्यानंतर मी स्वयंपाकघरात शांतपणे उभा राहिलो आणि मालकाशी बोलण्याची संधी शोधत होतो. संधी मिळताच मी मालकाशी बोललो आणि आज संध्याकाळपर्यंत मी इथून निघत असल्याचे सांगितले. माझे ऐकून मालक आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, तुला आठवत आहे की तू आमच्याबरोबर पहिल्या दिवशी कामाला आलास तेव्हा मी तुला आनंदाने 30,000 दिले होते. तू ते 30,000 तुझ्या आईवडिलांना पाठवलेस. तुला हवे असल्यास ते 30,000 आत्ताच दे आणि तू आज संध्याकाळपर्यंत नाही तर आत्ताच निघून जा. मला ब्लॅकमेल करण्यासाठी पैसे दिल्याचे मालकाचे म्हणणे ऐकून मला धक्काच बसला. हे ऐकून खूप आश्चर्य वाटले. मालक म्हणाले की आज रात्री तुला पुन्हा तुझ्या मालकिणीच्या खोलीत जावे लागेल. मी मालकाला विचारले की तुम्ही मला हे सर्व करायला का लावत आहात. साहेब म्हणाले की हे काम तुलाच करावे लागेल. हे ऐकून मी पुन्हा थक्क झालो. पण आज मात्र का सहन होत नाही माहीत नाही. मी शांतपणे त्याचं ऐकत राहिलो. मी मालकासमोर हात जोडून म्हणालो, मला माफ करा, मला हे सर्व मालकिणीशी करायचे नाही. मालकाने माझा हात धरला आणि म्हणाला, मी सांगतो तसं कर, नाहीतर पैशाची व्यवस्था करून इथून जाऊ शकतोस. हे ऐकून मी पुन्हा अस्वस्थ झालो. रात्र झाली आणि मालकाने पुन्हा त्याचे नवीन कपडे मला घालायला दिले आणि म्हणाले की हे कपडे माझे आहेत आणि या कपड्यामध्ये तुझ्या मालकिणीला तू खूप आवडतो. आज रात्री जेव्हा ती तुला या कपड्यांमध्ये पाहिल तेव्हा ती थक्क होईल आणि तू तुझ्या कामात यशस्वी होशील. मालकाचे म्हणणे ऐकून मी काहीच बोललो नाही आणि शांतपणे कपडे बदलायला गेलो. मी माझे कपडे बदलले होते आणि जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा मालक मला पाहून खुश झाला आणि त्याने कालप्रमाणे माझ्यावर परफ्यूम स्प्रे केला आणि मग त्याने मला मालकिणीच्या रूममध्ये जायला सांगितले. आज मी पुन्हा मालकिणीच्या दुसऱ्या खोलीत आलो आणि माझा चेहरा खाली लटकवून तिच्या खोलीत गेलो. आज मालकिणीला जाग आली होती. आज माझ्यात हिंमत का झाली नाही माहीत नाही. मी मस्तक टेकून शांत बसलो. खोलीत येताना आठवलं मालकाने माझ्या कानात कुजबुजले होते की काल तू शुद्धीत होतास पण आज तू शुद्धीत नसशील, कारण आज मी तुझ्यावर जो परफ्यूम लावला आहे तो कालचा परफ्यूम नव्हता. तो एक अतिशय मजबूत परफ्यूम होता ज्याच्या सुगंधाने तुला मादक बनवले आहे आणि आता तू नशेत आहेस आणि आज रात्री तू माझ्या पत्नीसोबत असशील. आज मी बघेन की माझी पत्नी किती आदरणीय आणि सभ्य स्त्री आहे. मी या खोलीत येऊन बसलो होतो. मालकीण माझ्याकडे एकटक पाहत होत होती. मला खूप लाज वाटत होती. माझ्या कानात मालकाचा आवाज घुमत होता की तुझ्या मालकिणीला हे कपडे खूप आवडतात आणि आज रात्री तुला या कपड्यांमध्ये पाहून तिचे भान हरपून जाईल. आज मला माझ्या मालकिणीसमोर लाज वाटत होती. संपूर्ण रात्र अशीच गेली. खूप वेळ मला बघून मालकीण सोप्यावर झोपायला गेली होती आणि मलाही कधी झोप लागली ते कळलेच नाही. मी सकाळी डोळे उघडले तेव्हा मला दिसले की माझी मालकीण अजूनही सोप्यावर झोपली आहे आणि जेव्हा मी स्वतःला बसलेले पाहिले तेव्हा मी घाबरलो आणि उठलो. मी उठल्याबरोबर पहिली गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे दार उघडणे. सकाळ झाली होती आणि माझी बेशुद्धी बऱ्याच अंशी संपली होती. मला खूप काळजी वाटू लागली होती. मग मी जोर जोरात दरवाजा वाजवू लागलो. मालकाने दार उघडले तेव्हा दाराच्या आवाजाने मालकिणीला जाग आली. मी पटकन बाहेर पडलो आणि मालक माझ्याकडे बघून हसायला लागला. माझा मालक हसला याची मला पर्वा नव्हती. आजही मी माझ्या मालकिणीच्या सन्मानाचे रक्षण करण्यात यशस्वी झालो होतो. हे सर्व माझ्यासाठी खूप महत्त्वाचे होते. मी ताबडतोब बाथरूममध्ये गेलो आणि मी पहिले कपडे बदलले आणि माझे कपडे घातले. त्यानंतर मी स्वयंपाकघरात आलो आणि नाश्ता तयार करू लागलो. मला वाटले होते की आज मालक त्याच्या खोलीत जाईल आणि मी लगेच जाऊन मालकाशी याबद्दल बोलेन आणि त्याला सांगेन की मला हे करायचे नाही, कृपया मला येथून जाऊ द्या, मला कोणत्याही मोठ्या संकटात पडायचं नाही. मग अचानक मला मालकिणीच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मालकीण मालकाशी भांडत होती. हा आवाज ऐकून मी मालकिणीच्या खोलीकडे निघालो. उघड्या दारातून मी मालक आणि मालकीण भांडताना पाहिले. दोघांचे भांडणे मी ऐकले होते. मालकीण मालकाला सांगत होती की तो प्रत्येक नोकराला सारखाच वागवतो, कोणीही सेवक माझे काही वाईट करत नाही हे चांगले आहे, नाहीतर मी अनेक वेळा माझा आदर गमावला असता. नोकरच तुमचे वागणे पाहून घरातून पळून जात पण तुम्ही तुमच्या कृतीपासून परावृत्त होत नाही. मालकिणीने मालकाला एक ग्लास पाणी दिले आणि हे औषध घेण्यास सांगितले. मालक औषध घेण्यास नकार देत होता. मालकिणीने जबरदस्तीने त्याला औषध दिले. आता मालकाला चक्कर येऊ लागली आणि मालकिणीने त्याला धरून बसवले आणि झोपवले. मालक आधीच झोपला होता. हे पाहून मी मालकिणीच्या खोलीत गेलो. मालकिणीने मला पाहताच ते म्हणाले,
कारण मी तुझी वाट पाहत होते आणि तिने मला सांगितले की मला तुझ्याशी बोलायचे आहे, तू आधी आम्हा दोघांसाठी चहा तयार करून आण. हे सगळं बघून माझं मन पूर्णपणे ब्लॉक झालं होतं. मालकीन म्हणाली, तू 2 कप चहा करून आण, हे ऐकले नाहीस? आम्ही दोघे एकत्र बसू, चहा पिऊ आणि बोलू. आतापर्यंत मी मालकिनीला काही प्रश्न विचारला नाही आणि मी लगेच चहा करायला गेलो. मी चहा तयार करून मालकिनीसमोर ठेवला होता. मालकिनीने मला बसायला सांगितले म्हणून मी बसलो. मालकिनीने चहा प्यायला सांगितल्यावर मी डोळे मिटून मालकिनीसमोर बसलो आणि चहा पिऊ लागलो. मग मालकीन मला तिची गोष्ट सांगू लागली. मालकीन म्हणाली, तुला तू कसला माणूस वाटतो आणि त्याला त्याची बायको नोकऱ्याच्या स्वाधीन का करायची आहे? हा माणूस नक्कीच माझा नवरा आहे, पण गेल्या 2 वर्षापूर्वी माझ्या पतीला अपघात झाला, ज्यामुळे त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. माझा नवरा माझ्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. मी कोणत्याही पुरुषासोबत राहते बोलते हे माझ्या पतीला सहन होत नव्हते. त्याला सुरुवातीपासूनच माझ्यावर संशय होता. ज्या दिवशी त्याचा अपघात झाला, या जगात माझे कोणीच नाही म्हणून मी माझ्या एका मित्रासह माझ्या पतीला रुग्णालयात नेले. माझा नवरा शुद्धीवर येतात त्याच्या वेडेपणाच्या अवस्थेतही तो माझ्यावर संशय घेऊ लागला. हळूहळू उपचाराने माझा नवरा बरा झाला, पण अजूनही काही वेडगळ गोष्टी त्याच्यात उरल्या आहेत आणि म्हणूनच तो घरात येणारा प्रत्येक पुरुषावर हल्ला करू लागतो. याबद्दल त्याला शंका आहे. मी प्रत्येक पुरुषाशी सहज जुळून घेऊ शकते असे त्याला वाटते. असे अनेक नोकर घरात आले आहेत आणि तो त्यांना जबरदस्तीने आणि धमकावून माझ्या खोलीत पाठवतो आणि मी दुसऱ्या पुरुषांशीही संबंध ठेवेन हे सिद्ध करू इच्छितो. हे सर्व माझ्या पतीच्या आजारपणांचा एक भाग आहे, म्हणूनच ते हे सर्व करतात. बरं, माझा नवरा खूप चांगला माणूस आहे, त्यांच्यात वाईट काही नाही. केवळ त्यांच्या संशयास्पद शब्दाने आजारपणातही त्यांची साथ सोडली नाही. मालकिनीचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटले. माझे मालक मानसिक आजारी होते आणि मी त्यांचा गैरसमज करत होतो. तेव्हा मालकिनीने मला सांगितले की तुला तुझ्या मालकाची खूप काळजी घ्यावी लागेल, तुला वेळेवर औषधे द्यावी लागतील. मला हवे असते तर मी कोणत्याही स्त्रीला कामावर ठेवू शकले असते, पण कदाचित माझ्यासोबत माझ्या पतीची काळजी कोणीच ठेवू शकत नाही. आजपर्यंत मी हे सत्य कोणालाही सांगितले नाही, कारण कोणीही नोकर माझे ऐकण्याआधीच पळून जायचे, कारण ते सर्व माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करायचे आणि मी त्यांना मारहाण करून येथून हाकलले. त्या रात्री तू माझ्यासोबत काही करण्याचा प्रयत्न केला असता तर मी तुलाही मारहाण केली असती आणि तू दुसऱ्या दिवशी नोकरी सोडली असती. स्त्रीचा गैरफायदा घेणार नाही असा एकही पुरुष नाही, पण तू असा अजिबात नाहीस. मालकिणीने सांगितले की तुमच्या मालकाला 10 महिने सतत उपचार करावे लागतील, त्यानंतर तो पूर्णपणे बरा होईल. मलाही पैशाची गरज होती, मी नकार दिला नाही आणि मालकाचे ऐकण्यातच निर्णय घेतला. मालकाच्या सूचनेनुसार मी रोज रात्री मालकिनीच्या खोलीत जायचो आणि त्याच पद्धतीने मालकाला विश्वासात घेऊन त्याला औषधे द्यायला सुरुवात केली, कारण मालकाला औषधे घ्यायची नव्हती. हळूहळू मालकाचे उपचार पूर्ण झाले आणि मालकही हळूहळू बरा झाला. जेव्हा मालक मला मालकिनीच्या खोलीत पाठवतात तेव्हा मी जायचो आणि जेव्हा मला पाठवले नाही तेव्हा मी गेलो नाही. हळूहळू मालक पूर्णपणे नॉर्मल झाले, कारण कधीकधी माणसाच्या मनात घडणाऱ्या गोष्टी मानसिक संतुलन गमावल्यानंतरही त्यांच्या मनात राहतात आणि माझ्या धण्याच्या बाबतीतही असेच घडले. त्याचे मालकिनीवर वेडेपणाने प्रेम होते आणि त्याची इच्छा होती की त्याच्या पत्नीने त्याच्याशिवाय इतर कोणालाही पाहू नये. अपघातानंतर मालकिनीला आणि तिच्या मित्राला एकत्र पाहिल्यानंतर मालकाच्या मनात पुन्हा तीच गोष्ट आली आणि त्याने मालकिनीला चुकीचं सिद्ध करण्याचा निर्धार केला. मालकाची तब्येतही दिवसेदिवस बरी होत होती. आता या बंगल्यात काम करून बरेच वर्ष झाली आहेत. मालक पूर्णपणे ठीक आहे. मालक आणि मालकीन माझ्यावर खूप विश्वास ठेवतात आणि त्यांनी माझ्या कुटुंबालाही खूप मदत केली. आता माझेही लग्न झाले आहे. मी एका गरीब मुलीशी लग्न केले होते. माझे मालक आणि मालकीन नाही, आम्ही दोघे पती पत्नी मालक आणि मालकीन यांच्या बंगल्यात एकत्र काम करतो. मी आता माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे आणि माझ्या मालकाची खूप काळजी घेतो. कदाचित माझ्या आनंदी हसण्याचे कारण माझा दृढ निश्चय आहे, कारण माझ्या निश्चयाने माझ्या मालकिनीला कधीही बिघडवले नाही. या कारणामुळे मालकही बरा झाला आणि मालकिनीचीही काही चूक नाही. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.